श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती अमरावतीचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी डिजिटल पद्धतीने तयार केलेल्या चित्रांची आवड संपूर्ण भारतात होत आहे. त्यांची चित्र भारताबाहेर सुद्धा गेली आहे. विदर्भातील अमरावती या ठिकाणी राहणारे प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी आतापर्यंत 1000 लोकांचे डिजिटल पद्धतीने चित्र तयार केले आहे. त्यामध्ये धार्मिक देवांचे व राजकारणातील मोठ्या लोकांची हुबेहूब चित्र रेखाटले आहे. धार्मिक देवामध्ये श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, श्री गुणवंत बाबा, अयोध्येचे राम, श्री स्वामी समर्थ, शंकर महादेव, कारंजा लाडेतील दत्त भगवान, सेवालाल महाराज, श्री हनुमंताचा गोविंदगिरी महाराज, महात्मा बसवेश्वर, काशी येथील श्री 1008 चंद्रशेखर महास्वामी, सरस्वती माता, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर व तसेच राजकीय नेते म्हणून भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जेपी नड्डा, भारताचे रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे, शरद पवार, रवी राणा, नवनीत राणा, माजी खासदार अनंत गुढे, अमरावतीचे पोलीस कमिशनर नवीनचंद्र रेड्डी, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, संभाजीनगरचे कलेक्टर दिलीप स्वामी या व्यक्तींचे चित्र प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी काढलेले आहे. तसेच त्यांचे सर्व चित्र शासकीय कार्यालयांमध्ये पण लावलेले आहेत. या त्यांच्या कलेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पत्राने शुभेच्छा दिल्या आहेत. अमरावतीमध्ये असणाऱ्या सारंग नागठाणे यांची कला जर्मनी, दिल्ली, मुंबई, नागपूर, यवतमाळ, वरुड, शेगाव, चंद्रपूर, अकोला, कारंजा लाड आदी गावात त्यांचे चित्र लागली आहेत. यासोबतच अमरावतीमध्ये श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती कलावर्ग चालवतात, त्याला सुद्धा 10 वर्ष पूर्ण झाले आहेत व तेथील विद्यार्थ्यांचे सुद्धा चित्र सर्व जगात जातात व पुरस्कार घेऊन येतात. या कलावर्गात एलिमेंटरी, इंटरमिजिएट, फाउंडेशन, ATD, GD आर्ट, BFA, MFA आदी विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण सुद्धा करतात. अशा या अमरावती कलाकारांच्या कलेला आपण सर्वांनी साथ देणे आवश्यक आहे व यांच्या विद्यार्थी व त्यांच्या कलावर्गाला आपण भेट द्यावी असे आवाहन किशोर बर्डे यांनी केले आहे. संस्थेच्या वतीनं श्री सारंग नागठाणे आणि त्यांच्या टीमने जे चित्रकला या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे ते अतिशय उत्तुंग असं काम केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी मला आताच या ठिकाणी श्री राम लल्ला यांचा जो फोटो या ठिकाणी मला भेट म्हणून दिलेली आहे, त्या फोटोचं अवलोकन केलं असताना असं दिसतं की साक्षात श्री राम लल्ला त्या फोटोमध्ये आहेत असा भास ते चित्र पाहिल्यानंतर होतं. हुबेहूब आणि अतिशय जिवंत असं वाटणारं हे प्रतिमा या चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी सादर केलेलं आहे. मी त्यांच्या आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यातील कार्याला शुभेच्छा देतो. आज मी इथे श्री आर्ट कलावर्गात आली. खूप वर्षानंतर परत त्या कलेच्या सान्निध्यात येऊन खूप छान वाटतं. माझा विद्यार्थी जुना सारंग नागठाणे यांनी 10 वर्ष आधी हा वर्ग चालू केला. वाटलं नव्हतं सुरुवातीला, ऐकलं होतं की त्याचं बघितलं होतं की हो काम करतोय, त्याचं काम स्वतः मी बघितलेलं, कसा तो तयार झाला त्याची ती प्रोसेस बघितली होती मी. पण तेव्हा काहीतरी वेगळ्या कल्पना होत्या माझ्या त्याच्याबद्दल. पण आज जेव्हा मी इथे आली तेव्हा जाणवलं की नाही, काहीतरी करतोय तो. पण जे करतोय ना, इथल्या मुलांमध्ये एक चित्रकार घडवण्याचा जो प्रयत्न करतोय, चित्रकार म्हणा किंवा कुठलाही एक कलाकार, प्रत्येक मुलामधला एक कलाकार बाहेर काढायचा जो त्याचा प्रयत्न आहे तो खरंच वाखावण्याजोगा आहे. ऍक्च्युली आतापर्यंत मी अमरावतीत तरी अशा पद्धतीचा कुठला वर्ग बघितला नाही की जिथे एका याच्याखाली सगळ्या प्रकारचे कलेचे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.